हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे टोमॅटो राईस कसा बनवायचा. अतिशय चमचमीत होतो, खूप टेस्टी हा टोमॅटो राईस होतो. एक वेळ नक्की ट्राय करा. बनवायला खूपच सोपा आहे, अगदी 10 मिनिटामध्ये ही डिश बनवून तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते. तर एक वेळ नक्की ट्राय करा. चला तर बघूया हा टोमॅटो राईस कसा बनवायचा ते. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, त्याबरोबर कमेंट करून मला नक्की सांगा. सगळ्यात अगोदर आपण एक कोशिंबीर करून घेतो आहे या टोमॅटो राईसबरोबर किंवा कोणत्याही मसाला भाताबरोबर. एखादी कोशिंबीर किंवा मठ्ठा खूप छान ऑप्शन आहे, बेस्ट पर्याय आहे. तर इथं मी एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे. हे दही व्यवस्थित मी फेटून घेतलं, त्याच्या गाठी सगळ्या मोडून घेतल्या. त्यानंतर एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, त्याबरोबर एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला या दह्यामध्ये घालून घेतला. त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली. त्यानंतर 2 चमचे साखर घेते आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. 1/4 चमचा भाजलेले जिरेची पूड घालून घेते. आता व्यवस्थित मिक्स करूया. आंबट, तिखट आणि गोड चव या कोशिंबीरीमध्ये बेस्ट लागते. खूप मस्त चवीची ही कोशिंबीर तयार होते. आता यामध्ये थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही आपली झटपट तयार होणारी कोशिंबीर तयार झाली. आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि हे कोशिंबीर बाजूला ठेवून द्यायची. आता इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे. 2 लहान तमालपत्र घातलेली आहेत, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1/2 चक्रफूल घातलेलं आहे, 1 लहान वेलची, 1 मोठी वेलची लहान आकाराची, त्यानंतर 4 ते 5 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी घातलेली आहे. आता हे सगळे मसाले 1 मिनिट भरासाठी परतून घ्यायचे आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचे आहेत 2 हिरव्या मिरच्या, मधून स्लिट करून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्या देखील 1 मिनिटभर तेलावरती परतून घ्यायच्या. त्यानंतर 1 मोठा कांदा या प्रकारे स्लाइस करून घेतलेला आहे. हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट. तर मी इथं 1/2 चमच्यापेक्षाही कमी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट जर पहिल्यांदा घातली तर ती सगळी पेस्ट या भांड्याला चिटकून बसते, मग ते भांडं कोणतंही असो. आणि आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर इथं मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. टोमॅटो घातल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यासाठी मिनिटभर याच्यावरती झाकण लावायचं आणि हे टोमॅटो शिजू द्यायचे व्यवस्थित. तर आता मिनिटभरानंतर झाकण काढायचं आहे आणि बघू शकता टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 टोमॅटोची प्युरी. मिक्सरला 2 टोमॅटो मोठे चिरून घेतले आणि मिक्सरला ते फिरवून घेतले, त्याची पेस्ट बनवून घेतली. तर ही टोमॅटोची पेस्ट देखील या कांद्याबरोबर या मसाल्यांबरोबर छान अशी परतून घ्यायची. त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे, त्यासाठी मिनिटभरासाठी झाकण ठेवलं. आणि आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. तर त्यामध्ये 1/2 चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं. मी इथं काश्मीरी मिरची पावडर वापरते, त्यामुळे छान असा रंग येतो. हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे शिजलेला भात. तर मी इथं 3 लोकांसाठी पुरेल इतका हा टोमॅटो राईस बनवते. तर त्यासाठी मी 3 प्लेट हा शिजलेला भात घेतलेला आहे. त्याच्यावरती 1 चमचा पुलाव मसाला घातला किंवा बिर्याणी मसाला वरती घालून घेतला व्यवस्थित. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स करतेवेळी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची. आपण या मसाल्यामध्ये टोमॅटो घातलं, त्यावेळी मीठ घातलेलं होतं. भात शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं, पण तरीही जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर इथं आणखी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे.
खूप मस्त टेस्टी अतिशय चमचमीत असा हा टोमॅटो राईस होतो. अगदी 10 मिनिटं पुरेशी होतात हा टोमॅटो राईस बनवायला. चव मात्र अप्रतिम लागते, एक वेळ नक्की ट्राय करा. आता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा हा राईस व्यवस्थित मिक्स करून घेते. शेवटी 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवरती हा राईस मिक्स करून घ्यायचा, एकसारखा त्याला परतून घ्यायचा. सगळ्या मसाल्यांचे आणि टोमॅटोचा फ्लेवर या भाताच्या प्रत्येक कणामध्ये जातो आणि अतिशय अप्रतिम अशी ही टोमॅटो राईसची डिश तयार होते. एक वेळ नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला. अगदी झटपट तयार होतो आणि यासाठी कोणताही तांदूळ वापरला तरीही चालतो. तर सगळ्यात शेवटी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आणि त्यानंतर बघू शकता अतिशय परफेक्ट असा हा आपला चमचमीत असा टोमॅटो राईस तयार झाला. त्याच्याबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर. इतका टेस्टी हा टोमॅटो राईस तयार होतो की यासाठी कोणत्याही करीची आमटीची अजिबात गरज लागत नाही. अतिशय टेस्टी असा हा टोमॅटो राईस तयार होतो. एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.